घोटी टोल प्लाझावर नव्यानं वाढीव लेनच्या कामास टोल प्लाझा लगतच्या शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबतचं निवेदन सीटूच्या वतीनं टोल प्लाझा व्यवस्थापकांना देण्यात आलं, तसंच टोल हटाव आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. गेल्या 5 वर्षापासून अतिरिक्त जमीन भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध असताना तसंच अतिरिक्त भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या वतीनं तक्रार दाखल असून अद्याप या केसवर सुनावणी झालेली नसताना आणि न्यायप्रविष्ट असताना देखील टोल प्लाझा अधिकाऱ्यांची दडपशाही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर सुरू आहे. आता पुन्हा नव्यानं टोल प्लाझासाठी नवीन लाईनचं बांधकाम करण्यासाठी व्यावसायिक शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील टोल प्लाझाचे अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीनं शेतकऱ्यांच्या दुकानात जाऊन टेप लावून मोजणी करत आहेत. या दडपशाही विरोधात हे निवेदन देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आज सीटूच्या वतीने प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्यावर जी काही घोटी टोल प्रशासनाची जी काही दडपशाही चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही आज इथं टोल प्लाझाला निवेदन देण्यास आलेलो आहे. गेल्या 5 वर्षापासून घोटी टोल प्लाझाचे जे काही अतिरिक्त भूसंपादनाचा जो प्रयत्न चालू आहे त्याला सातत्याने इथं प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. इथले जे काही शेतकरी 70% जास्त जमिनी इथं या टोल प्लाझाला दिलेल्या आहे. अद्याप एकही शेतकऱ्याने त्याचं पेमेंट घेतलेलं नाही, परंतु जे काही टोल प्रशासन आहे हे दडपशाही आणि मनमानी करून जी काही शेतकऱ्यांची उर्वरित जागा आहे ती अतिरिक्त करून पुन्हा यांना टोलचं काम करायचं आहे. पण जर हे अतिरिक्त करून जर उर्वरित जागा अतिरिक्त केल्या जे काही प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे काही छोटे छोटे व्यवसाय ते व्यवसाय उद्ध्वस्त होऊन आणि पूर्ण कुटुंब रस्त्यावर येणार आहे. शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आज यांना निवेदन दिलेलं आहे आणि 2011 मुंबई ह्या कोर्टामध्ये आम्ही रिट पिटिशन दाखल केलेले. त्याच्यावर अजून अद्याप सुनावणी झालेली नसताना सुद्धा टोल प्रशासन आणि NHAI जे काही अधिकारी मनमानी कारभार करून दडपशाही करून कोर्टाचं देखील अवमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आज या निवेदनाच्या वतीने त्यांना इशारा देतोय, जर त्यांनी हे जे काही नवीन बांधकाम लेनचा प्रयत्न केला तर इथं टोल बंद हटाव आंदोलन होईल आणि हे आंदोलन झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास इथले जे काही डॉक्टर जफर आणि टोल प्रशासनाचे सगळे अधिकारी जावर राहतील यांनी त्याची नोंद घेतली. या प्रसंगी सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, दत्ता राक्षे, सोमनाथ भोर, संतोष कडू, निलेश भोर, मोहम्मद शेख, सुनील आडोळे आणि शेतकरी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, घोटी.